म्हणून मी काल दाखवलं ना की इंटरेस्ट लागून येतो जर प्रिव्हियस पिरियडला, प्रिव्हियस मंथमध्ये रिटर्न जर उशिरा फाईल केला असेल तर इंटरेस्ट इथे इंटरेस्ट आहे आणि ते लेट फीज वर दिले प्रिव्हियस टॅक्स पिरियड इंटरेस्ट आणि लेट फीज फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड. आता हा कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो इंटरेस्ट, तर त्याची जी तरतूद आहे, जी प्रोव्हिजन आहे, ती आहे सेक्शन 50 मध्ये. एव्हरी पर्सन, आता याच्यामध्ये सेक्शन जे आहेत 51, 2 आणि 3 तीन आहेत. एव्हरी पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स इन अकॉर्डन्स विथ, कशाप्रकारे लागू होईल इंटरेस्टची प्रोव्हिजन. द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर बट फेल्स टू पे द टॅक्स ऑर एनी पार्ट देअर ऑफ टू द गव्हर्नमेंट. आता कसं होतं याच्यामध्ये की फेल्स टू पे द टॅक्स म्हणजे मी 3 वीज उशिरा फाईल केला एक असू शकतं, किंवा माझे 3 वीमध्ये समजा मला GST R 1 फाईल केला, यामध्ये लायबिलिटी होती 12,000. ओके, GST R 3 बीत पे केले 10,000, 2,000 शॉर्ट पे केले. आता ॲक्च्युली असं केलं ते हे चुकीचंच आहे, कारण लायबिलिटी मी दाखवतो आहे 12,000, मग भरली पाहिजे मी 12,000. पण केवळ कसं होतं की मी ते 12,000 दाखवले, इथे 12,000 भरले आणि नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्याला एखादा इनव्हॉइस दाखवायचा राहिला, हे समजा इथे इनव्हॉइस दाखवला असता तर माझी लायबिलिटी 12,540 आणि मग मी नेक्स्ट मंथमध्ये तो जो इनव्हॉइस राहून गेला होता तो मी दाखवतो आणि तो मी ज्यावेळेस 3 वीमध्ये ती अमाऊंट पे करतो. दोन ऑप्शन आहे की मुद्दामून नाही केलं, एखादी लायबिलिटी दाखवायची राहून गेली, एक इनव्हॉइस कमी दाखवला गेला. नॉर्मली हे कमी दाखवला गेला हे कोणाकडनं होतं, जे लोक काम करतात त्यांच्याकडनं होतं की त्याला समजा इनव्हॉइस दिले होते 12, 15, 20, तो एक इनव्हॉइस त्यांनी दाखवायचा राहून दिला आणि तो राहून दिला तर राहून गेला. रिसिपियंटने विचारलं ते आमचा इनव्हॉइस दाखवला नाही, लक्षात आलं की इनव्हॉइस जेवढे पाठवले होते एखादा इनव्हॉइस त्यांनी फक्त टाकला, शेवटचा इनव्हॉइस टाकलाच नाही. फेस टू पे द टॅक्स ऑर एनी पार्ट देअर अप टू द गव्हर्नमेंट विदिन द पिरियड प्रिस्क्राईब शॅल फॉर द पिरियड फॉर विच द टॅक्स ऑर एनी पार्ट देअर अप इज रिमेन्स अनपेड पे पे ऑन हिज ओन इंटरेस्ट. आता ह्यामध्ये काय दिलं आहे की इंटरेस्ट किती टक्के असेल, तर तो इंटरेस्ट जो आहे हा 18% जास्त नसेल आणि नोटिफाय करेल गव्हर्नमेंट की किती टक्के इंटरेस्ट असेल. म्हणजे जसं आपण बघितलं की GST चा रेट किती असेल, 20% जास्त CGST असू शकत नाही, HGST 20% जास्त असू शकत नाही आणि गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, यांनी मॅक्झिमम नोटिफाय केला 14% CGST 14% HGST म्हणजे 18% रेट नाही आहे. जसं इथे इंटरेस्ट 18% जास्त नसेल हे सांगितलं आहे, पण त्यांनी 18% नोटिफिकेशन काढलं इकडे आणि 18% काय केलं, तो जो त्यांचा हक्क आहे मॅक्झिमम तेवढा घेतला की आम्हाला इंटरेस्ट 18% पाहिजे, कमी घेणारच नाही आम्ही. मॅक्झिमम त्यांनी 18% जो आहे तो नोटिफाय केला. प्रोव्हाइडेड दॅट द इंटरेस्ट ऑन टॅक्स पेबल इन रिस्पेक्ट ऑफ सप्लायज मेड ड्युरिंग द टॅक्स पिरियड अँड डिक्लेअर्ड इन द रिटर्न फॉर द टॅक्स पिरियड आफ्टर द ड्यू डेट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 39. ते कशा प्रकारे बघा, इफ पर्सन पेज अनपेड अमाऊंट ऑन इज ओन इंटरेस्ट रेट किती आहे, 18%. 18%.
आता ह्याच्यात परत असे ऑप्शन आहेत की इंटरेस्ट पेबल ऑन टॅक्स डिक्लेअर्ड अँड पेड इन GSR 3B फाइल आफ्टर ड्यू डेट. टॅक्स पेड थ्रू क्रेडिट लेजर आहे, टॅक्स पेड थ्रू कॅश लेजर आहे, इंटरेस्ट पेबल ओनली ऑन द कॅश पोर्शन ऑफ द टॅक्स. आणि हेच जर हा एक्सेप्ट पार्ट आहे, ह्यात काय दिलं आहे बघा, एक्सेप्ट पार्टमध्ये हे नॉर्मल प्रोव्हिजन आहे की जो इंटरेस्ट पे भरायचा आहे तो कशावरती भरा, ती जी अमाऊंट कॅशमधनं भरलेली आहे त्याच्यावरती भरा. इंटरेस्ट पेबल ऑन द ग्रॉस लायबिलिटी वेअर रिटर्न इज फर्निश आफ्टर कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग अंडर सेक्शन 73 किंवा 74 ची जर का त्याच्याकडे चौकात नोटीस आली असेल, डिमांड आला असेल आणि त्याविषयी काही कारवाई चालू असेल, तर मग रिटर्न भरत असताना जी लायबिलिटी आहे त्यात कॅश क्रेडिट, टॅक्स पेड थ्रू क्रेडिट, टॅक्स पेड थ्रू कॅश, इंटरेस्ट ॲप्लिकेबल ऑन कॅश आणि क्रेडिट दोन्हीवरती. इंटरेस्ट पेबल ग्रॉस लायबिलिटी वेर रिटर्न इज फर्निश आफ्टर द कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग्स. आलं लक्षात? इथे ॲक्च्युअलमध्ये मला भरायची अमाऊंट समजा 10,000 आहे, क्रेडिट 8,000 जातं आणि कॅश जर 2,000 आहे तर इंटरेस्ट 2,000 नॉर्मली लागतो. पण जर प्रोसिडिंग चालू असेल 73-74 तर संपूर्ण 10,000 मी उशिरा भरले असं समजून मला 10,000 इंटरेस्ट ॲप्लिकेबल होईल. हा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट अंडर सबसेक्शन 1 शॅल बी कॅल्क्युलेटेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब फ्रॉम द डे सक्सेडिंग द डे ऑन विच सच, म्हणजे जर का 20 तारखेचा रिटर्न जरी 22 भरला असेल तर 21 इंटरेस्ट लागेल आणि 22 भरला आहे, 21 आणि 22 जर गव्हर्नमेंटला 20 पैसे पोचायला पाहिजे, ते 20 पोचले तर ओके, ते 22 पोचले ते 21 आणि 22 2 डेज आहेत, याच्या 2 दिवसावरती इंटरेस्ट भरायला लागेल 2 दिवसाचा. आता बघा जुलै मंथची टॅक्स लायबिलिटी 1,00,000 आहे. आता जुलै मंथमध्ये ITC होता 40,000, म्हणजे कॅशमध्ये किती रुपये भरायला लागतील? 60,000. ड्यू डेट ऑफ फाईलिंग रिटर्न किती आहे? 20-8. फाईल झाला 24-8, म्हणजे 4 दिवस लेट झाला, 4 दिवस लेट झाला. तर ऑप्शन 2 आहेत, 73 किंवा 74 नोटीस हॅज बीन इश्यूड असेल तर इंटरेस्ट कुठल्या अमाऊंटवर लागेल? संपूर्ण 1,00,000. जर का नोटीस इश्यूड झाली असेल तर संपूर्ण 1,00,000 इंटरेस्ट लागेल. आणि जर अशी कुठली नोटीस नाही आहे, वे नो नोटीस हॅज बीन इश्यूड, आपण 2 केसवरती बघितल्या ना, इंटरेस्ट ॲप्लिकेबल आहे, नॉर्मल केस काय, कुठली नोटीस नाही आहे, कुठली नोटीस नाही आहे, तर मग या 60,000 जी अमाऊंट आहे, म्हणजे 60,000 कसं येईल फॉर्म्युला, 60,000 × 18% × 4/365 म्हणजे या प्रकारे इंटरेस्ट 118.36 इंटरेस्ट लाग. हे लक्षात, 18% कसे, जर इथे इंटरेस्ट कसा आहे वर्षभराकरता आहे, 365 दिवसांसाठी इंटरेस्ट 18%, 4 दिवस लेट झाले तर मग 4 दिवसाकरता किती, तसं केल्यानंतर ती अमाऊंट 118.36 अशी येईल. दोन्ही केस लक्षात ठेवा, एक केस काय, वे नोटीस हॅज बीन इश्यूड हे जर नो असेल तर या प्रकारे येईल, हे जर यस आलं तर इकडे 60,000 नाही 1,00,000 येते. हेच वरती वाचलं ना आपण, हेच तुम्हाला 2 ऑप्शन दिले ना इकडे. जर त्याला नोटीस गेलेली आहे, नोटीस गेली आहे त्याला पुढे त्याची कारवाई चालू आहे, जोपर्यंत तो मॅटर क्लोज होत नाही तोपर्यंत तो रिटर्न फाईल ज्यावर करेल, लेट फाईल जर केला तर इंटरेस्ट लागेल संपूर्ण लायबिलिटीवरती. कॅशमध्ये किती भरतो आणि क्रेडिटमध्ये किती जमा करतो हे काय बघितलं जाणार नाही. आता ही जी प्रोव्हिजन आहे याच्यामध्येच बदल अपेक्षित आहे आता, की जर कॅश लेजरला पैसे असतील 24 तारखेला
तर मग तोही इंटरेस्ट लावणार. जसं क्रेडिटवरती इंटरेस्ट लागत नाही, क्रेडिट आहे ना, क्रेडिट आहे, मग ते क्रेडिट पण कसं आहे, ते क्रेडिट ह्या महिन्यातला जमा होत आहे का पुढे जमा होते. गव्हर्नमेंटकडे पैसे पोचले, फक्त मला क्लेम घ्यायचे आहे. जर तुम्ही क्रेडिट मान्य करता, माझ्या टू एमध्ये पैसे आले किंवा टू बीमध्ये आलेले आहेत क्रेडिट, सप्लायरने पैसे पे केलेत, फक्त मला क्लेम घ्यायचं आहे. सेम कॅश पण मी जमा केले पण क्लेम घ्यायचं आहे. आणि हेवी असा रिटर्न आहे की ज्यामध्ये क्लेम लायबिलिटी डिक्लेरेशन, क्लेम आणखीन मग जी पे करायची ती एकाच वेळेला करायला लागते. जर जी एस आर टू असा, कोर्टामध्ये अशी काही केसेस गेल्या की जी एस आर टूमध्ये काय करायचं होतं, आय टी सी किती आहे हे फायदा होणार होतं. जी एस आर वनमध्ये लायबिलिटी सांगायची होती आणि जी एस आर टूमध्ये आय टी सी घेतल्यानंतर जर कॅश अवेलेबल नाही आहे टॅक्स पेअरकडे, तर त्याने थ्री फ्री जेव्हा होता येणार होता तो जर नसता त्याने फाईल केला, तर त्याचं काय झालं असतं, पण लायबिलिटी भरायला कॅश नसल्यामुळे पण क्रेडिट तर मिळालं. आता काय होतं, क्रेडिट घेता येत नाही आणि कॅश नसल्यामुळे रिटर्न फाईल करता येत नाही. मग जर गव्हर्नमेंटने त्या नियमाप्रमाणे बाबा तुझं क्रेडिट आहे ना, मग क्रेडिटच्या पोर्शनवरती आम्ही इंटरेस्ट लावणार नाही, पण कॅश पण जमा केले, मग कॅशच्या पोर्शनवरती काय इंटरेस्ट लावता, काही कारणास्तव रिटर्न आम्ही उशिरा फाईल करतो आहे, काही इश्यू होऊ शकतात. म्हणजे गव्हर्नमेंटकडे पैसे पोचलेले आहेत, मग ते क्रेडिटने जाऊ या कॅशने जाऊ, रिटर्न फाईल उशिरा केला तर लेट फीस घ्या, इंटरेस्ट घेऊ नका. आता असे जर कोर्ट मॅटर झाले तर असा किती मोठा इंटरेस्ट गव्हर्नमेंटला मिळतो आणि तो योग्य आहे का या विषयावर. थ्रीबीमध्ये कसं होतं, जी एस आर वनला काही दाखवून झालं एकदा लायबिलिटी, त्या प्रश्न उरला आय टी सीचा. आय टी सी तर 30 नोव्हेंबरपर्यंत घेता येतो, मार्चला पण उशीर होण्याचं कारण काय, मार्चला पण उशीर होण्याचं कारण काय असेल, जो आउटवर्ड सप्लाय केला आहे तो जर दाखवून झाला आहे आणि जो प्रत्येक जण जी एस आर वन दाखवेल तर मला आय टी सी घ्यायचं, आय टी सी घ्यायचाच आहे ना, मार्चला पण लेट करायचं असं मला काय वाटत नाही, कारण काय असेल. टी डी एसचं पण काम असतं, इतर पण कामं असतील कदाचित त्यामुळे होत असेल, पण असं काय हे नाही आहे, कारण नाही आहे सर. आता त्यांनी पहिले काय होतं, पहिले इथे असं प्रकारे हा सेक्शन दिला होता आणि या सेक्शनमध्ये क्लिअरिटी नव्हती, क्लिअरिटी नव्हती. मग ह्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, रूल पण आला एक, या रूलमध्ये हे दिलं 88B की इन केस वेअर द सप्लाय इज मेड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड आर डिक्लेअर्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन इन द रिटर्न फॉर द सेड पिरियड, रिटर्न भरला अँड द सेड रिटर्न इज फर्निश आफ्टर द ड्यू डेट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 39. जे वर इकडे दिलेलं आहे या सेक्शनमध्ये वर इकडे दिलं आहे तेच दिलं आहे, हेच दिलं इकडे की ऑन हिज ओन त्याला इंटरेस्ट पे करायचं. आणि त्यात फक्त इकडे अपवाद का दिला की प्रोव्हाइडेड डॅट जो इंटरेस्ट पे करायचा आहे, एक्सेप्ट दिलं तिकडे वरती, इथे पण दिलं एक्सेप्ट वेर सच रिटर्न इज फर्निश आफ्टर कमेन्समेंट ऑफ एनी प्रोसिडिंग्स अंडर सेक्शन 73 or 74 इन रिस्पेक्ट ऑफ दिस. आता हा पार्ट लागूच होत नाही मला, तर मी हा पार्ट एक्सेप्टचा वाचणारच नाही ना, हा सोडून दे. नॉर्मल परिस्थितीमध्ये, नॉर्मल सिच्युएशनमध्ये काय होतं, रिटर्न उशिरा फाईल केला, लायबिलिटी डिक्लेअर केलेली आहे जेशा 3B, द इंटरेस्ट ऑन टॅक्स पेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लायज शॅल बी कॅल्क्युलेटेड ऑन द पोर्शन ऑफ टॅक्स विच इज पेड बाय, बघा इथे क्लिअर दिलं, डेबिटिंग द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, जे वरती सेक्शनमध्ये क्लिअर नव्हतं. वरती इथे काय दिलंय, विद
within the period prescribed. फेज टू पे द प्रिस्क्राइब पीरियड काय 20 तारीख आहे, 20 तारखेला ते पे करायचं. शॅल फॉर द पिरियड फॉर विच टॅक्स ऑर एनी पार्ट देअर ऑफ रिमेन्स अनपेड, तो अनपेड राहिला तर 18% टॅक्स पे करायचं. 18% ह्या रेटनी टॅक्स इंटरेस्ट पे करायचं, टॅक्स नाही इंटरेस्ट विषय झाला आहे, इंटरेस्ट पे करायचं. पण तो कशाप्रकारे काय पे करायचं? शॅल बी लेविड ऑन द पोर्शन ऑफ द टॅक्स दॅट इज पेड बाय डेबिटिंग द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. हे इकडे शेवटी दिलं, हे जे दिलेलं आहे हे दिलं आहे तेच खाली इकडे दिलं आहे. फक्त यामध्ये आणखीन क्लिअरिटी काय दिली बघा, एक ही केस आहे वेअर रिटर्न उशिरा भरला, रिटर्न उशिरा भरला असेल, इंटरेस्ट ऑन टॅक्स पेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय शॅल बी कॅल्क्युलेटेड ऑन द पोर्शन ऑफ टॅक्स विच इज पेड बाय डेबिटिंग द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर फॉर द टॅक्स फॉर द पिरियड ऑफ डिले इन फायलिंग द सेड रिटर्न बियॉन्ड द ड्यू डेट, बियॉन्ड द ड्यू डेट ॲट सच रेट ॲज मे बी नोटिफाईड अंडर सेक्शन. म्हणजे ही किती आहे? 8-8. आता दुसरी केस बघा काय दिले. इन ऑल अदर केसेस वेअर इंटरेस्ट इज पेबल इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 50(1), द इंटरेस्ट शॅल बी कॅल्क्युलेटेड ऑन द अमाऊंट ऑफ टॅक्स विच रिमेन्स अनपेड फॉर द पिरियड स्टार्टिंग फ्रॉम द डेट ऑन विच सच टॅक्स वॉज ड्यू टू बी पेड टिल द डेट सच टॅक्स इज पेड ॲट सच रेट ॲज मे बी नोटिफाईड. 51 मध्ये 18%. आता इथे बघा ह्याचं एक्झाम्पल कसं आहे बघा. ओमिशन ऑफ इनवॉइस, टॅक्स भरायचा होता पण तो भरायला राहून गेला. एक केस काय होती, रिटर्नच उशिरा भरला, दुसऱ्या केस रिटर्न भरला पण त्यात काही टॅक्स भरता राहून गेला. आता इनवॉइस राहून गेला भरायचा, इनवॉइस डेट 15/7 दिलेली आहे, टॅक्स टॅक्सची व्हॅल्यू आहे 1,00,000, जुलैमध्ये भरायचा होता आणि ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबर 16 हा रिटर्न भरला, नोव्हेंबर 16 ऑक्टोबर रिटर्न भरला, त्यामध्ये जुलैचा जो राहिलेला इनवॉइस होता तो दाखवला. आता इंटरेस्ट लायबिलिटी किती असेल? इंटरेस्ट लेविड ऑन द इंटरेस्ट शॅल बी कॅल्क्युलेटेड. आता जर का टॅक्स भरायचा कधी होता? 20 जुलैचा कधी भरला असता? 20 ऑगस्ट. म्हणजे 20 ऑगस्ट ते 16 नोव्हेंबर इंटरेस्ट पिरियड काय? 20 ऑगस्ट ते 16 नोव्हेंबर हा इंटरेस्ट पिरियड झाला. अमाऊंट किती? 1,00,000. मग 1,00,000 इंटू 18% इंटू 88/365 अशा प्रकारे हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट होईल. हा इंटरेस्ट ज्यावेळेस भराय, म्हणजे ज्यावेळेस मी हा इन्व्हॉइस दाखवीन इकडे, तर इथे मला तो जो इंटरेस्टचा कॉलम आहे तो एडिट का करता येतो तिकडे, तो एडिट करण्याचं कारणच हे की असा एखादा इन्व्हॉइस मी आत्ताच्या पेटमध्ये टाकला असेल GSTR 1 मध्ये तर 3 वीत तेवढा इंटरेस्ट मला स्वतःहून वाढवून टाकायचा. लेट फीस कमी जास्त होऊ शकत नाही पण इंटरेस्ट कमी जास्त करावा लागू शकतो, म्हणजे जास्त करावा लागू शकतो, कमी नाही. आणि समजा दुसरी गोष्ट असं आहे की आता मी ज्या महिन्यामध्ये उशिरा भरतोय इंटरेस्ट तेव्हाच भरला, मी रिटर्न उशिरा फाईल करतोय 20-22 करतो, मी इंटरेस्ट तेव्हाच भरला, गव्हर्नमेंट मागतं 1 महिन्यानंतर जर मी तेव्हाच इंटरेस्ट भरला तर नेक्स्ट मंथला मी तो काढून टाकेन, सिस्टममधनं कॅल्क्युलेट होऊन येईल, मी काढून टाकेन कारण मी भरला इंटरेस्ट. पण कॉलमच तसा आहे, म्हणजे हे थोडं लक्षात घ्यायला पाहिजे. इंटरेस्ट लागू कधी होईल? रिटर्न जेव्हा उशिरा भरू तेव्हा लागू होईल. पण गव्हर्नमेंट कलेक्ट कधी करतं? कलेक्ट करतं नेक्स्ट मंथच्या रिटर्नमध्ये. आता मी अगोदर रिटर्न 24 भरलाय तर त्या 24 भरला 4 दिवस लेट भरलाय, तर जेव्हा मी रिटर्न भरीन ॲक्च्युली मी ते काय करायला पाहिजे, जेव्हा मी इथे ही अमाऊंट दिसते मला तर मी उशिरा करतो ना 4 दिवस, तर मी इमिजिएट इंटरेस्ट किती येईल तो कॅल्क्युलेट करेन आणि टाकेन. पण लोक टाकत नाहीत. पण गव्हर्नमेंटची सिस्टम काय केली, त्यांनी इथेच प्रोग्रामिंग केलं की तुम्ही उशिरा भरा ना ठीक आहे तेव्हा नका देऊ, आम्ही नेक्स्ट मंथला मागू तुमच्याकडे तेव्हा या, तेव्हाच दिले असते गव्हर्नमेंटला, तेव्हाच मिळाले असते ना.
पण ठीक आहे, आता हे उशिरा फाईल केलं हे काय गव्हर्नमेंटचं ह्या प्रकारे टॅक्स कलेक्ट करणं हा काय उद्देश नाही, उशिरा भरला म्हणून इंटरेस्ट येतात ना. ठीक आहे, उशिरा द्या, आम्ही उशिरा घेऊ, आम्हाला 24 इंटरेस्ट नका देऊ, आम्ही मागू तुमच्याकडे नेक्स्ट रिटर्नमध्ये, तेव्हा इंटरेस्ट द्या. मग तेव्हा तो इंटरेस्ट इकडे लागून दिसतो, लेट फीज पण दिसते, आणि ती तेव्हा जमा केली तर गव्हर्नमेंट त्यावरती समाधान मानतं किंवा दिला इंटरेस्ट. ठीक आहे, आणि जर फक्त इंटरेस्ट लेट फीज ठेवलीच नाही तर रिटर्न लोक वेळेवरती मग करणारच नाही. आता आपल्याला लाईट बिल येतं, त्यात दिलेलं असतं की एवढी एवढी काय तुमची लाईट बिलची अमाऊंट आहे, तुम्ही ह्या डेटला पे कराल 40 रुपये कमी, त्याच्या पुढे अजून पे कराल मग 20 रुपये कमी. लोक 20 रुपये करतात, 40 रुपये करतात, ते पे करतात, आपले एवढे वेळ पे करायचे आहे. जर आधीच पे केलं 40 रुपये वाचतील ते वाचून घेऊया, एक प्रकारचं हे अमिष आहे. त्याच प्रकारे इथे काय केलं आहे की जर उशिरा पे कराल तर इंटरेस्ट आहे, कशाला इंटरेस्ट लावून घ्या, वेळेत भरू तरच लोकं भरतील, अदरवाईज कधी भरले चालले, लेट फीज नाही, इंटरेस्ट नाही, मग टॅक्स लोकं भरणारच नाहीत. हे झाला एक विषय की रिटर्न उशिरा भरला किंवा रिटर्नमध्ये काय झालं, एवढी दाखवायची राहिली अनपेड होती, ती जेव्हा पेड होईल मग ज्या दिवशी तो इंटरेस्ट भरायचा, ज्या दिवशी ती अमाऊंट भरायची होती तिथून जेव्हा भरली तेवढे दिवस त्याच्यावरती इंटरेस्ट लागू होईल. आणखीन काय होतं की हा एक हा पण एक इश्यू होता असं की हे ज्या रूलमध्ये आलं, इकडे सेक्शन बघा, हे सेक्शन 50(1) झाले, 50(2) झाले. आता याच्या पुढे आलो मी इकडे 50(3) इकडे आहे, वेअर द इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन रॉंगली अवेल्ड अँड युटिलाइज. बघा शब्द काय, रॉंगली अवेल्ड, आय टी सी चुकीचा घेतला आणि घेतलेला चुकीचा आय टी सी हा युटिलाइज झाला. द रजिस्टर्ड पर्सन शॅल पे इंटरेस्ट ऑन सच इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड अँड युटिलाइज ॲट सच रेट नॉट एक्सिडिंग. आता इथे जे 24% होते, हे जे 24% इकडे होते याचे आता ही अमेंडमेंट झाली फायनान्स ॲक्टप्रमाणे, आणि त्यातनं हे 2418 केले. मग आता इंटरेस्ट 24% नाहीच आहे, आणि ही जी अमेंडमेंट आहे ही पण 1/7/17/5 म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह केलेली आहे. आता इंटरेस्ट 18% राहिला आहे, 24% आकडा जो होता तो आता 18% केला आहे. म्हणजे इथे पहिले 24 होता, त्यांनी नोटिफाय 24 केला होता, पण नंतर अमेंडमेंट करून तो नोटिफाय 24 जो केला आहे तो त्यांनी 18 केला. बघ काय, आय टी सी अवेल्ड आहे बट नॉट युटिलाइज, इंटरेस्ट येणार नाही, आणि आय टी सी अवेल्ड आहे आणि तो युटिलाइज झाला तर इंटरेस्ट येईल. आय टी सी रॉंगली अवेल्ड 5 लाख इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 5 लाख, आय टी सी रॉंगली युटिलाइज 1 लाख इन द मंथ ऑफ मे, इन द मंथ ऑफ मे आय टी सी रॉंगली अवेल्ड अँड युटिलाइज आय टी सी इज रिवर्स ऑन द डेट 20 ऑगस्ट. बघा केस कशी आहे, आय टी सी रॉंगली अवेल्ड 5 लाख आहे, त्याच्यामधला 1 लाख रॉंगली युटिलाइज फेब्रुवारी आय टी सी आला क्रेडिटला, क्रेडिट लेजरला, मार्चला नाही वापरला गेला, एप्रिलला नाही वापरला गेला, वापरला गेला युटिलाइज केला गेला 5 लाखामधला 1 लाख, 1 लाख रिटर्न जेव्हा भरला एप्रिलचा मे 16 त्यावेळेस 1 लाख रॉंगली अवेल्ड आय टी सीचे युटिलाइज झाले. इंटरेस्ट लायबिलिटी विल बी 1 लाख ॲट 18% इनटू. आता 16 मे 20 ऑगस्टला जी अमाऊंट रॉंगली आय टी सी जो रिवर्स 5 लाख संपूर्ण रिवर्स केले, 5 लाख संपूर्ण रिवर्स केले तेव्हा हे 1 लाख पे केले, पण 1 लाख तुम्ही वापरले होते ना 16 मेला. आता इथे 16 मे ते 20 ऑगस्ट या डेटचा इंटरेस्ट, जर इथे 16 मेला रॉंगली अवेल्ड आय टी सी नसता तर 1 लाख भरले असते की नाही, मग ते भरले कधी 20 ऑगस्टला भरले, म्हणून मग 16 मे ते 20 ऑगस्ट या पिरियडवरती इंटरेस्ट देय होतो आणि तो येतो
मग 1 लाख इंटू 18% इंटू 96 डिवाइड बाय 365 म्हणजे हा जो कालावधी आहे 16 मे ते 20 ऑगस्ट हे 96 दिवस होतात. म्हणून मग 96 डिवाइड बाय 365 केला तर इंटरेस्ट येईल 4734.25. आणखीन एक्झाम्पल बघायचं. ITC availed and utilized in the month of April. इथे बॅलन्स काय होता का पहिले ए ग्रेड लेअरला बॅलन्स नव्हता. ITC रॉंगली अवेल्ड 2 लाख, ITC करेक्टली अवेल्ड 10 लाख, आउटपुट टॅक्स लायबिलिटी 8 लाख. आता इथे बॅलन्स किती होईल, 8 आणि 10 12 होईल. लायबिलिटी किती आहे, युटिलाइज झाले 8 लाख, 4 उरला. ह्या 4 मध्ये 2 लाख रॉंगली अवेल्ड उरलेत, 2 लाख जे करेक्टली अवेल्ड केले ते उरलेत. मग इथे कुठल्याही प्रकारे सिन्स द ई क्रेडिट लेजर बॅलन्स हॅज नॉट फॉलन बिलो द ITC रॉंगली अवेल्ड, इथे कुठलीही लायबिलिटी येणार नाही. बॅलन्स काय नव्हता, 6 लाख, ITC रॉंगली अवेल्ड आहेत, ITC करेक्टली अवेल्ड 4 लाख आहेत. आता हे दोन्ही मिळून किती होतील, 10 लाख होतील. आउटपुट टॅक्स लायबिलिटी 8 लाख आली. आता इथे करेक्टली अवेल्ड 4 लाख वापरले गेले आणि ह्या रॉंगली अवेल्डमधले पण किती वापरले जातील, 4 लाख. ITC युटिलाइज 8 लाख, बॅलन्स उरेल 2 लाख. आता इथे लायबिलिटी काय येईल का, येस, सिन्स द ई क्रेडिट लेअर बॅलन्स हॅज फॉलन बिलो द ITC रॉंगली अवेल्ड, इथे 4 लाख अमाऊंट आहे ही युटिलाइज झालेली आहे. या 4 लाखावरती आता ह्यात परत कसे बघा की ड्यू डेट ऑफ रिटर्न 20 मे, डेट ऑफ फाइलिंग 20 मे आहे. रिटर्न 20 मेला केलं, ड्यू डेट 20 मेची होती. डेट ऑफ युटिलायझेशन इक्वल टू अर्ली ऑफ ड्यू डेट ऑर ॲक्च्युअल डेट ऑफ फाइलिंग. काय म्हटलं इकडे, अर्लियर ऑफ ड्यू डेट ऑफ रिटर्न ऑर ॲक्च्युअल डेट ऑफ फाइलिंग, हे दोन्ही सेमच आहे. इथे 20 मे येईल, इंटरेस्ट कम्प्युटेशन स्टार्ट फ्रॉम 20 मे. दुसरी केस अशी आहे की 20 मे ड्यू डेट होती, मी फाईल केलं 16 मेला. ओके, आता 16 मे आणि ड्यू डेट हे दोन जे आहेत, मग इथे 16 मेपासून इंटरेस्ट कॅल्क्युलेशन चालू होईल. रिटर्न भरला मी 16 ला, दोन्हीमधलं अर्लियर काय, 16 मे का 20 मे. जर ड्यू डेट 20 होती, रिटर्न फाईल मी केलं 26 ला, इंटरेस्ट लागू होईल 20 मेपासून. 20 आणि 26 यातला अर्लियर काय केलं आहे, इथं 20 हे पण दिलं की इंटरेस्ट कधीपासून काढायचं, कधीपर्यंत काढायचा, तुम्ही ज्यावेळेस जी अमाऊंट वापरली आहे ती भरता तिथपर्यंत इंटरेस्ट भरायचा, पण कधीपासून भरायचं त्याकरता हे दिलेलं आहे. इन केस वेअर इंटरेस्ट इज पेएबल ऑन द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड अँड युटिलाइज इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 50 सबसेक्शन 3, द इंटरेस्ट शॅल बी कॅल्क्युलेटेड ऑन द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड अँड युटिलाइज फॉर द पिरियड स्टार्टिंग फ्रॉम द डेट ऑफ युटिलायझेशन ऑफ सच रॉंगली अवेल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट टिल द डेट ऑफ रिव्हर्सल ऑफ सच क्रेडिट ऑर पेमेंट ऑफ टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ सच अमाऊंट ॲट सच रेट. रेट आता 8% आहे. तर इथे फ्रॉम ज्या दिवशी युटिलाइज केली त्या दिवसापासून. आता खाली दिलं एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सबरूल, या सबरूल करता, या सबरूल करता त्यांनी काय केलं, आणखीन क्लिअरिटी यावी म्हणून हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इकडे. इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड शॅल बी कन्स्टिट्युएड टू हॅव बीन युटिलाइज, म्हणजे तो युटिलाइज केला हे मानलं जाईल, कधीपासून मानलं जाईल, वेन द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर फॉल्स बिलो द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड अँड द एक्सटेंट ऑफ सच युटिलायझेशन द ITC शॅल बी द अमाऊंट बाय विच द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर फेल्स बिलो द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड. आणि पुढे हे तुम्हाला कळलं, आता पुढे डेट आहे, द डेट ऑफ युटिलायझेशन ऑफ सच इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी टेकन टू बी, डेट काय घे, द डेट ऑन विच द रिटर्न इज ड्यू टू बी फर्निश, म्हणजे 20 तारीख आहे, ऑर द ॲक्च्युअल डेट ऑफ फाईलिंग ऑफ द सेड रेट विच एवर इज अर्लियर. 20 डेट होती, मी 16 ला केलं तर 16 पासून इंटरेस्ट काढा.
If the balance in the electronic credit ledger falls below the amount of input tax credit wrongly availed on account of payment of tax through the said return. Or dusra, the date of debit in the electronic credit ledger, when the balance in the e-credit ledger falls below the amount of input tax credit wrongly availed in all other cases. आता याचं एक्झाम्पल बघा, अजून एक असेल पुढे. एक रिटर्न भरतो, दुसरं काय होतं, say there is a wrongly availed ITC of 2 lakh lying in e-credit ledger and the same is utilized to pay demand order. Demand order pay करण्याकरता वापरले. एक केस त्याने काय दिली आहे, थ्री बी भरतो. दुसरा एक दुसरी केस काय, अदर केसेस, जसं रॉंगली अवेल 2 लाख आहेत, आय टी सी करेक्टली अवेल 10 लाख आहे, डिमांड ऑर्डर आली 5 लाखाची, पण या 10 लाखामधनंच 5 लाख वापरलं गेलं ना, बॅलन्स 7 लाख आहे, या 7 लाखात 2 लाख आहेत, तर कुठलाही इंटरेस्ट लागणार नाही. पण 2 लाख आय टी सी रॉंगली अवेल्ड आहे, करेक्टली 10 लाख आहे आणि डिमांड ऑर्डर जर 11 लाख आली तर यातले 1 लाख वापरले गेले, बॅलन्स 2 लाखातनं 1 लाख खाली आला. आता हे 2 लाखात चुकीचे घेतले गेले 1 लाख. यस, सिन्स द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट बॅलन्स हॅज फॉलन बिलो द आय टी सी रॉंगली अवेल्ड, इंटरेस्ट विल हॅव टू बी पेड ऑन 1 लाख फ्रॉम द डेट ऑन विच डेबिट झालं ई क्रेडिट लेजरमध्ये. कितना अमाऊंट ती काढली गेली, वापरली गेली. इन द डेट ऑफ डेबिट इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर व्हेन द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर फॉल्स बिलो द अमाऊंट ऑफ आय टी सी रॉंगली अवेल्ड इन अदर केसेस. अदर केस अर्थ आता डिमांड आलं. इकडे 39 म्हटलंय म्हणजे ही त्रिबीतले केस दिले पहिली, आणि त्रिवी शिवाय ज्या केस असतील त्या बी मध्ये दिल्या. आता आय टी सीचा रिफंड मिळतो, एखाद्याने आय टी सी रिफंड करता ऍप्लिकेशन केलं, त्यात रॉंग लेवल आय टी सी असेल, म्हणजे अगोदर ज्या रिटर्न भरला असेल त्यातनंच क्रेडिट डेबिटमधनं बॅलन्स वापरली गेली, आणि जो त्याचा आय टी सी रिफंडचा बनतो तो ह्या बॅलन्समध्ये दिसतोय, जास्त रिफंड त्याचा वापरला गेला, रिफंड घेतला गेला, तितकी अमाऊंट त्याला रिव्हर्स करायला पाहिजे. ॲक्च्युली अगोदर त्यांनी रॉंगली अवेल्ड केला होता तो त्रिवी भरताना वापरला गेला, आणि इकडे तो परत काय गेला, जो बॅलन्स होता त्यातनं रिफंड घेतला गेला. मग आयदर डिमांड ऑर्डर किंवा मग रिफंड झाल्यामुळे त्याची रिव्हर्सलची लायबिलिटी येईल. रिफंड योग्य प्रकारे घेतला पण अगोदर त्यांनी त्रिवी चुकीच्या प्रकारे भरला, पण बॅलन्स असल्यामुळे इंटरेस्ट तेव्हापासून लागेल जेव्हा बॅलन्स काय झाला, रॉंगली अवेल्ड. इफेक्ट केव्हा येईल, की जो करेक्टली अवेल्डचा बॅलन्स आहे त्याच्या खाली जेव्हा गेला तीच पासून त्याला इंटरेस्ट लागेल. पण तिकडे दिलं ऑल अदर केसेस, म्हणजे त्यात सगळ्या केस तुम्ही कव्हर करून घ्या. थ्रीबीजीस केस स्पेशल आहे, बाकी अदर मध्ये टाकून दिलं. रूल क्लिअर व्हावा, सेक्शन क्लिअर व्हावा म्हणून मी एवढ्या प्रकारे हे ज्या प्रकारे होतं त्या प्रकारे एक्झाम्पल खाली घेतली. आता ह्या प्रकारे आपल्याला आपण स्क्रीनमध्ये बघतो की लायबिलिटी किती होती. जुलैमध्ये ही लायबिलिटी होती, आता इथे अमाऊंट दिसते, ही कशी आलेली हे तुम्हाला मी जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याच फॉर्म्युलाप्रमाणे ही आली की नाही बघा. सिस्टम याच प्रकारे कॅल्क्युलेट करतो. आता मी स्क्रीनशॉट घेतला की रिटर्न पिरियड जुलै आणि मला हे दिसतंय जे काय नेक्स्ट मंथमध्ये जुलै 22 GST पेबल एवढा होता आणि 9 दिवस उशिरा फाईल केलं, ओके. मग जी अमाऊंट होती त्याच्यावरती मी 18% इंटू 9 केलं तर मला 151.49 हे दिसतं, ओके. लेट फीज 25 रुपये पर डे, याप्रमाणे 9 दिवसाचे 225 झालेत ना, सांगतो ना त्यावरती बोलतो ना मी. पहिले इंटरेस्ट आहे होते, लेट फी सांगतो पुढे कसं आलेलं आहे.
तर हे लक्षात यावं म्हणून मी काय केलं, इकडे ॲक्च्युअलमध्ये हा रिटर्न जो मी भरला होता त्यातली ही अमाऊंट तिथे होती ती अमाऊंट इथे टाकली आणि ही अमाऊंट येते की नाही हे दाखवलं. म्हणजे ज्याप्रकारे आपण इथे बघतोय त्याप्रकारे सिस्टम कॅल्क्युलेट करतो की नाही हे मी क्रॉस चेक करूनच त्याप्रकारे सांगितलं आणि म्हणून हे स्क्रीनशॉट दिलं की बघा त्याप्रकारे आहे. झालं इंटरेस्ट. आता कसं होतं ॲक्च्युली रिटर्नच्या टॉपिकमध्ये रिटर्नच्या चॅप्टरमध्ये लेट फीज आहे. मी ते काल का थांबवलं की इंटरेस्ट घेईन किंवा लेट फी घेईन, तिथे हे दिलेलं आहे की ह्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे तिकडे बघा म्हणून. आता ह्याच्यामध्ये कसं होतं बघा की रजिस्टर्ड पर्सन हू फेल्स टू फर्निश द डिटेल्स आउटवर्ड सप्लाय, म्हणजे जीएसआर वनला पण तरतुदीप्रमाणे जीएसआर वनची पण लेट फी भरायची आहे. गव्हर्नमेंट घेत नाही, मागत नाही. 37 और रिटर्न रिक्वायर्ड अंडर सेक्शन 39. 37 जीएसआर वनला रिटर्न नाही म्हणत. आउटवर्ड सप्लाय इज रिक्वायर्ड अंडर सेक्शन 37 आणि रिटर्न म्हणतात 39 सेक्शन 45 फायनल रिटर्न 52 TCS साठी JSR 8 आहे आणि बाय द ड्यू डेट शॅल पे अ लेट फीस फॉर 100 रुपीज एव्हरी डे ड्युरिंग विच सच फेल्युअर कंटिन्यूज सब्जेक्ट टू मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रुपीज 5000. 100 रुपये पर डे लेट फीस ठेवली होती. 100 रुपये कसले झाले लेट फीजचे? CGST चे. एजिपची पण 100 होईल. 200 रुपये लेट फीज पहिले होते, म्हणजे या सेक्शनप्रमाणे लेट फीज 200, 100 रुपीज पर एव्हरी डे आणि मॅक्झिमम 5000 विच एव्हरी इज लोवर. या प्रकारे ही तरतूद आहे. आणि 47(2) सांगतो एनी रजिस्टर्ड पर्सन हू फेस टू फर्निश द रिटर्न रिक्वायर्ड 44 हे जे शॅल 9A 9B हे जे आहेत ड्यू डेट शॅल बी लायबल टू 100 रुपीज पर डे फॉर एव्हरी डे ड्युरिंग विच सच फेल्युअर कंटिन्यू सब्जेक्ट टू मॅक्झिमम 5000 मॅक्झिमम किती ऑफ एन अमाऊंट कॅल्क्युलेट ॲट 0.25% ऑफ हिज टर्न ओवर इन द स्टेट ऑर यूटी. एक काय 100 रुपीज फॉर एव्हरी डे आणि दुसरं टर्न ओवरच्या 0.5% विच एव्हरी इज लोअर ह्याच्या कमी जी आहे तेवढी अमाऊंट भरायची. क्वांटम ऑफ लेट फीज ही असेल जर ॲन्युअल रिटर्न लेट भरला तर. आता इथे जर का ही लेट फीज कमी घ्यायची आहे तर कमी घ्यायची पॉवर या सेक्शनमध्ये नाही आहे. लेट फीज कमी करू शकत नाही, म्हणजे 100 ची 25 करायची तर नाही करू शकत. सेक्शन 47 ती पॉवर नाही, ती पॉवर आहे सेक्शन 128 पॉवर टू वेव पेनल्टी ऑर फी ऑर बोथ गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन वेव इन पार्ट ऑर फुल एनी पेनल्टी रेफर्ड टू इन 122 123 125 आत्ता आपला विषय चालला आहे. एनी लेट फीज रेफर टू इन सेक्शन 47 कोणाकरता? फॉर सच क्लास ऑफ टॅक्सपेयर्स अँड अंडर सच मिटिगेटिंग सर्क्युमस्टन्सेस ॲज मे बी स्पेसिफाईड देअर इन ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. आता जशी ही लेट फीज खूप जास्त होती October 17 लेट फीज ऑन फॉर डिलेड फायलिंग नोटिफिकेशन नंबर 64/2017 CT हे काढलं गव्हर्नमेंटनी. आणि म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस व्यापारी बिझनेस करतायत आणि कोणाच्या काही प्रॉब्लेम्स आहेत रिटर्न उशिरा भरतायत आणि गव्हर्नमेंट जर 200 रुपये लेट फीज जर का पर डे भरायला सांगते तर छोट्या व्यापाऱ्यांकरता तर हे खूपच त्रासदायक होत होतं. त्यामुळे ह्याच्यावरती फार निगेटिव्ह प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधनं आल्या. मग रिकमेंड झालं जीएसटी काउन्सिलमध्ये की हे कमी करा लेट फीस आणि त्यातनं मग सेक्शन 128 पॉवर वापरून रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल वेव्ज द अमाऊंट ऑफ लेट फीज बाय एनी रजिस्टर्ड पर्सन फॉर फेल्युअर टू फर्निश द रिटर्न इन फॉर्म GSR 3B फॉर द मंथ ऑफ October 2017 ऑनवर्ड्स म्हटलं आहे याच्या पुढे बाय द ड्यू डेट अंडर सेक्शन 47 बाय द ड्यू डेट which is in excess 25 वरची अमाऊंट आहे ती माफ असेल, म्हणजे 25 रुपये द्यायचे पर डे. आणि जर रिटर्न नील असेल
provided that where the total amount of central tax payable in the said return is nil, the amount of late fees payable by suggested person for failure to furnish the said return for the month of October onwards by the due date under section 47 of the said act shall stand waived. जर नील असेल तर 10 रुपयाच्या पुढची अमाऊंट काय असेल ही माफ होईल. मग ह्या नोटिफिकेशनप्रमाणे जी आली 15 नोव्हेंबर 2017 इथपासून लेट फीस 100 रुपयाची जी सेक्शन 47 सांगतो ती कमी करून जर टॅक्स पेबल असेल तर 25 रुपये पर डे आणि नील रिटर्न असेल तर 10 रुपीज पर डे या प्रकारे या लेट फीज आलेल्या आहेत. आता यामध्ये गव्हर्नमेंटने आणखीन एक नोटिफिकेशन काढलं, नोटिफिकेशन नंबर 1922-2021. आता ही गव्हर्नमेंटने बरेच नोटिफिकेशन काढले, त्यातून त्यांनी काय केलं, यातनं काय केलं की जर नील रिटर्न फाईल करतोय नील तर पर डे 10 रुपये आहेत ना, मग ते पण मॅक्झिमम जर का 5000 गेले तर अशा लोकांना ते पण खूप व्हायला लागले. 10 रुपये पर डे आहे. आता त्यांना सांगितलं की 500 रुपये भरायचे, 500 रुपये 250 CGST 250 AGST किंवा 20 रुपये आहेत ना पर डे, यातले लोवर काय तेवढे भरा. म्हणजे मिनिमम पर मंथ 500 रुपयेच भरायचे रिटर्न फाईल करायचं आहे. कुठली अमनेस्टी स्कीम आली गव्हर्नमेंट सांगितलं तर रिटर्न भरा आणि मग लेट फीज एखाद्याचा नंबर बंद आहे मग तुम्ही चालू करा नंबर. त्यांनी केला नंबर चालू. कोविडमध्ये लोकांचे नंबर बंद होते, 2-2 वर्षे नंबर बंद होते. अमनेस्टी स्कीम आली, एका व्यक्तीने रिटर्न फाईल केला तर जून बघा आता ह्यामध्ये ही डिसे 5000 आणि 5000 ही लेट फीज भरली. त्यांना हे माहितीच नाही की जे रिटर्न आत्ता भरतात त्यांना काय येतं, त्यांना येतं ही रिटर्नला मॅक्झिमम 500 रुपये येतात. त्यांना कोणतरी बोललं 500 रुपये येतील, नंबर चालू करून घ्या, 500 रुपये भरून भरायला लागतील. भरलेलं पहिले 10,000 दिसत होते, ते कसे काय 10,000 दिसत आहेत. तर जून जो पिरियड दिला आहे त्यांनी पिरियड दिला आहे 1/6/2021 नंतर हे झालेलं आहे. ओके, तिला हे झालेलं आहे. आता ज्या वेळेस जून 5 आहे तर मेपर्यंत किती होते, 5000 मॅक्झिमम CGST 5000 AGST होते. रिटर्न मेचा भरीन तर तो जूनला भरीन. मग मेचा लेट झाला असेल तर जूनच्या रिटर्नमध्ये रिटर्न जे आम्ही भरीन तो तिकडे जूनमध्ये. आता ही जी अमाऊंट आली ही अमाऊंट लेट फीज इन जून फॉर द मंथ ऑफ मे, रिटर्न हे जूनचा भरतायत. आणि म्हणतात कसे काय तिकडे 5-5000 आले, अरे पण तुम्ही मेचा उशिरा भरलाय म्हणून जूनला आले 5-5000. आता ही केस डिपार्टमेंटला आली, एक बाई हे घेऊन आली. त्यांनी विचारलं संबंधित व्यक्तीला की बाबा हे असे 5-5000 काय दाखवतात. मला त्यांनी विचारलं जरा बघा काय असेल ते. बोलो तिकडे दिलं आहे का त्यांनी, तुम्हाला क्लिअर पाहिजे ना इकडे लेट फीज काय दिलं आहे. प्रिव्हियस टॅक्स पिरियडची मागतोय ना ही. मेपर्यंत काय प्रोव्हिजन होती, 5000 मॅक्झिमम CGST 5000 AGST. मग ते पेबल कधी आहेत, जूनला आहेत ना, म्हणून जूनला 5000 आलेले आहेत. आणि पुढे जाऊन हे पुढची डेट रिटर्न कधी भरला काय भरला पुढे जाऊन मग इथे 500 रुपये यायला लागले नेक्स्ट मंथ. पुढच्या कालावधीने 500 यायला लागले. अनेकांचे असे बिझनेस जे बंद झाले होते गव्हर्नमेंटने अमनेस्टी स्कीम आणली की तुम्ही तुमचा नंबर व तुम्हाला चालू करून देतो आम्ही, करा तुम्ही ॲप्लिकेशन, पण लेट फीज भरायला लागेल. मग लेट फीज ज्यांचा नंबर 1/6 रिटर्न होते त्यात त्यांना जेवढा कालावधी गेला होता तेवढे भरायला लागले. त्याच्या पुढे मग 500 रुपये नील रिटर्नला आले, नीलला आता 500 येतात. त्यानंतर ही झाली एक केस. दुसरं काय केलं हे दुसरं बघा. आता रजिस्टर पर्सन ज्यांचा टर्नओवर 1.5 करोडपेक्षा कमी आहे, 1.5 करोडपेक्षा कमी आहे, नील रिटर्न नाही आहे. बघा नीलला एकच आहे, सगळ्यांना एकच आहे. नील असेल टर्नओवर किती पण असं बघतो,
नीलला 500 रुपये भरायचे पर रिटर्न, आणि जर टर्न ओवर 1.5 करोडच्या कमी आहे तर 1000 सी जी एस टी आणि 1000 ए जी एस टी भरा मॅक्झिमम, किंवा मग 50 रुपये दिले ते. आणि ज्यांचा टर्न ओवर अप टू 5 करोड आहे त्यांना 2500 सी जी एस टी 2500 ए जी एस टी अमाऊंट लागतो. टर्न ओवर 1.5 करोडपेक्षा जास्त आहे आणि 5 करोडपर्यंत आहे आणि जे 5-5000 भरायचे आहेत ज्यांचा टर्न ओवर 5 करोडच्या पुढे आहे त्यांच्याकरता ही प्रोविजन लागू आहे. 50 रुपये आहेत ते आहे सगळ्यांनाच आहेत, पण मॅक्झिमम फी किती असेल? जी 5000 आहे ती 5000ची कमी केली, 1.5 करोड ते 5 करोड 2500 भरायची मॅक्झिमम, 5-5000 नाही. कळलं ना तुम्हाला? मी दाखवलं तिकडे भरलेलं दाखवले तुम्हाला की हे बघा 5-5000 भरले. आता असे 5-5000 कोणाला भरायला लागतात? ज्यांचा टर्न ओवर 5 करोडच्या पुढे होता आणि ज्यांचा नंबर बंद झाला चालू करतील मॅक्झिमम 5-5000 लागेल. पण 1.5 करोड ते 5 करोड मॅक्झिमम 2500 आणि 1.5 करोडच्या खाली आहे तर मग 1-1000 अशा प्रकारे लेट फीज आहे. आता आता लोक कसं होतं की हे ज्यांनी कोणी काम केलं त्याला माहिती नाही की असं का होतं, त्यांनी त्यांना मिसगाईड केलं की मी डिपार्टमेंटला जा विचारा चुकी सिस्टम चुकीचा दाखवतोय चुकीचा मागतोय. आता डिपार्टमेंटला आल्यानंतर अशा काय नोटिफिकेशन आलेली आहे हे ज्या व्यक्तीला माहिती आहे तोच सांगेल ना. आता हे कोणाला माहिती असेल कधीपासून काय होत आहे? अशा केस काय रोज रोज येत नाहीत. मी त्यांना हे पाठवलं की हे वाचा त्यांना समजावून सांगा या प्रकारे आहे. मला इव्हन त्याने युजरने पासवर्ड त्यांना दिला. हां मग त्यांच्याशी बोला, तुम्हीच बोला काय होतं मी घेतो अशा केसेस. मला बोलले मला तुम्ही भरून द्याल का? म्हटलं तुम्हाला मी सांगते तुम्ही तेवढं काम करा. मुळात त्यांनी तो नंबर चालू करायलाच नाही पाहिजे होता, त्यांना त्यांचा बिझनेस होता भंगार सामान घ्यायचं, म्हणजे ते घर बीर पाडतात ना जुनी जुनी घरं पाडतात ते डिमॉलिश करायचं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट केलं. आता यांना काहीतरी समजा धरून चला तुम्ही 8 लाखाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं हे डिमॉलिश करा खरं, यांनी ते काहीतरी 6 लाखाला दुसऱ्याला काय केलं? सब कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्या व्यक्तींनी या 6 लाखावरती त्यांच्यावरती जी एस टी लावली. बरोबर आहे? आता ती अमाऊंट किती होती? ती अमाऊंट 54,000वरती जी एस टी आला आणि त्यांना सांगितलं हे तो आपको मिलेगा गव्हर्नमेंटचे आपका नंबर आहे ना जी एस टी आपका नंबर आहे आपको आपको मिल जाएगा वो पैसा. आता अशा फक्त या शब्दांवरती त्यांना हमारा नंबर तो बंद आहे, नंबर बंद आहे मग करा चालू, मग हे नंबर चालू करायला मागे लागले आणि चालू करताना असे 10-10000 भरून भरून त्यांनी 2-3 लाख रुपये भरले. आता 2-3 लाख रुपये भरले तर यातनं कमवलेले पैसे सगळे गेले. मी त्यांना सांगत होतो की तुला नीट मला सांगतो ऐका मला, मी तेव्हा कामावर होतो की तुम्ही मला शांतपणे एक तासाभराने फोन करा तुम्हाला मी सांगतो. त्यांनी मला कॉल नाही केला तरी मी त्यांना कॉल केला पण ती काय गोष्ट सॉल्व्ह झाली नाही. आणि मी त्यांना बोललो की तुम्हाला जूनपर्यंत 10,000 लेट फीज लागेल, नंतर मग 10,000 लागणार नाही, मग तुम्हाला 500 रुपयेच लागेल. पण हे तुम्ही करू नका, नंबर तुम्ही चालू करू नका, तुमचा बिझनेस यापुढे होणार आहे का नाही होणार आहे. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या भावाचा नंबर आहे आणि तो सध्या आजारी आहे, त्याचं ऑपरेशन झालं आहे आणि तो काय म्हणजे आता पहिल्यासारखा बिझनेस करणार नाही, म्हणजे बिझनेस जरी करेल तरी टर्न ओवर काय फार मोठा होणार नाही, मग नंबर तुम्ही चालू करून काय करणार आहे? मी बोलणार होतो आहे. पण त्यांनी काय केलं ते प्रॉपर ॲडवाईस न घेता फक्त इथे त्यांनी जी एस टी लावला आहे तो आपल्याला मिळेल. बोलो प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी ज्या वेळेस जी एस टीला वन भरला तरी असेल त्यात तुमचा नंबर आला नसेल तर सिस्टम नंबर तो घेत नाही, म्हणजे तुमच्या तुमच्या अकाउंटला आय टी सी आलाच नाही. मग त्यांनी एकतर जमा केला नसेल किंवा त्यांनी तो B2C मध्ये जमा केला असेल, म्हणजे त्याला सांगायला लागेल की ते अमेंडमेंट करून दे, तुमचा नंबर ॲक्टिव्ह होईल तो अमेंडमेंट करेल त्यावेळेस तुम्हाला तो आय टी सी घेता येईल. आणि मी त्यानंतर बघितलं त्यांनी नंतर रिटर्न फाईलच केलं नाही, मी त्या महिन्यावर त्यांनी रिटर्न फाईल केले आणि पुढे काहीच केलं नाही. पुढे म्हटलं तुमच्याकडे बिल आहे का? तुमच्याकडे प्रॉपर बिल आहे का त्या व्यक्तीचं ज्याने तुमच्यावर जी एस टी लावला आहे 6 लाखावरती? ते बिल दाखवा. तुम्ही काय बिल बनवलं आहे त्याला?
ज्याला तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही कलेक्ट केले 8 लाख, हे सगळे डॉक्युमेंट मी पहिले बघीन, मग तुम्हाला सांगतो काय करायचं। तुम्ही यापुढे काही ॲक्शन घेऊ नका, 10,000 भरू नका। त्यांनी 4-5 रिटर्न भरले होते, मी पुढचे भरू नका म्हणून त्यांना सांगत होतो, पण त्यांनी तरी पण जूनपर्यंत भरले, मला न हे करता, मला कन्सल्ट न करता। म्हणजे तेव्हा काही सप्टेंबर ऑक्टोबर महिना असेल तिथपर्यंत त्यांनी सगळे भरले, मला काय त्यांनी कॉन्टॅक्ट केलं नाही, पण मला त्यांनी युजरने पासवर्ड दिला होता म्हणून मी बघितलं भरत आहेत, आणि मला जर कॉन्टॅक्ट करायचं आहे मी तर काय करणार। म्हणजे प्रॉपर ॲडवाईस जो व्यक्ती घेत नाही ना तो मिसगाईड होतो, आणि कुठे फ्री ॲडवाईस घ्यायला गेला तर तुम्हाला तिथे ॲडवाईस प्रॉपर मिळेल याची गॅरंटी नाही। त्यामुळे योग्य व्यक्तीकडे जाऊन जर काय ॲडवाईस घेतला तर मग अशा प्रकारे त्यांना काहीतरी त्यांना निष्पन्न झालं असतं, मी तरी पण त्यांना फ्री ॲडवाईस देणार होतो। तर मला हे अनुभव आहे की कोणाला फ्री ॲडवाईस दिला द्यायला गेलं त्याला किंमत नसते। आता मी जर नंबर इथे तुम्ही काढून टाकला, उगाच ते नाव नको, तर माझ्याकडे आहे, बाकी मी टाकला स्क्रीनशॉट किंवा हा एक भरलेला। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्याच्याकडे माहिती असते तो का असं होतं हे कळतं, जर माहिती नसेल तर बाबा हे का आलं हे नाही कळत। म्हणून मी काय करतो, शक्यतो मी क्रॉस चेक करतो, मी तुम्हाला जे इकडे दिलं आहे स्क्रीनशॉट काढून, हा जो काढून दिला आहे की मी स्वतःहून चेक केलं आहे की बाबा आलं की नाही, बाबा आपण जे शिकवतो आहे त्याप्रमाणे सिस्टम कॅल्क्युलेट करतो की नाही, असंच होणार की नाही होणार आहे, तर त्याला अर्थ आहे, अदरवाईज काय अर्थ नाही। इथे आपला इंटरेस्ट लेट फीस मला क्लिअर झाला आता, ओके थांबू, इथे ब्रेक घेऊया।